बुलेटिनची सुरुवात आपण एका ताज्या बातमीने करूया. मुंबईच्या एका मॉडेलला मस्करी करणं चांगलंच महागात पडलंय. कांचन ठाकूर असं मॉडेलचं नाव आहे. गुरुवारी रात्री एअरपोर्टवर ही घटना घडलेली आहे. कांचन आपल्या चार मैत्रिणींसोबत दिल्लीला निघालेली होती. CISFचे जवान बॅगा तपासत होते तेव्हा कांचन ठाकूरनं आपल्या मैत्रिणींच्या बॅगा व्यवस्थित तपासा, त्यात बॉम्ब आहे असं वाटतं असं CISFच्या जवानाला सांगितलं. त्यानंतर एकच खळबळ माजली. त्यांनी या सर्वांचं सामान बाहेर काढलं, कसून चौकशी करण्यात आली आणि यावेळेला या मॉडेलनं ही मस्करी केल्याचं सांगितलं. CISFनं तिला अटक केलेली आहे. तिच्यावर IPCचं कलम 336, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकणं आणि 505(1)(b) भीतीचं वातावरण निर्माण करणं यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. या दोन्ही कलमांनुसार 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या मॉडेलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. शुक्रवारी तिला 10 वाजता अटक करण्यात आली आणि तिला जामीन देखील मिळाल्याची माहिती आहे. मुंबईत एका मॉडेलला मस्करी करणं महागात पडलेलं आहे. मैत्रिणींच्या बागेमध्ये बॉम्ब असल्याची मस्करी या मॉडेलनं केली होती. मात्र या मस्करीची मोठी शिक्षा एक प्रकारे या मॉडेलला मिळाल्याचं दिसत आहे. या मॉडेलला CISF जवानांकडनं अटक झालेली आहे. ताजी बातमी आताची आपण पाहतोय. CISF जवानासोबत मस्करी करणं एका मॉडेलला चांगलंच महागात पडलंय. गुरुवारी रात्री एअरपोर्टवर ही घटना घडलेली आहे. ही मॉडेल आपल्या चार मैत्रिणींसोबत दिल्लीला निघाली होती. CISFचे जवान बॅगा तपासत होते तेव्हा या मॉडेलला आपल्या मैत्रिणींच्या बॅगा व्यवस्थित तपासा, त्यात बॉम्ब आहे असं वाटतं असं सांगत मस्करी केली आणि CISFच्या जवानाला हे ऐकल्यानंतर त्यानं बॅगांची व्यवस्थित तपासणी केली. खळबळ माजली होती. सर्वांचं सामान बाहेर काढण्यात आलं, कसून तपासणी झाली. या सगळ्या घटनाक्रमासंदर्भात एकंदरीतच बातमीसंदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत रिपोर्टर प्रभात पोथरकर आहे सध्या. प्रभात, काय नेमकं हा प्रकार घडला होता? मॉडेलला मस्करी करणं चांगलंच महागात पडल्याचं दिसतंय. अजिंक्य कांचन ठाकूर नावाची ही मॉडेल होती. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी होत्या. गुरुवारी संध्याकाळी त्या सगळ्या दिल्लीला जाणार होत्या आणि त्यांच्यातली एक मैत्रीण जी होती तिला तिच्या आई आजारी असल्यामुळे तिला भेटायला जायचं होतं. मात्र कांचन ठाकूर यानं प्रँक करण्यासाठी एका बॅगा ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक करा, त्यामध्ये बॉम्ब असल्याचं अगदी भीतीदायक वातावरणामध्ये सांगितलं. त्यामुळे जवानांनी बॅगा कसून चेक केल्या आणि सगळ्यांना बाहेर बोलवलं, त्यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर कांचनने असं सांगितलं की हा प्रँक होता, हा जोक केला होता. त्यामुळे TS मुखेडकर यांनी जे आहे ते त्यांच्यावरती मध्यरात्री तक्रार जे आहे ते दाखल करून घेतलेली आहे. 306 जीव धोक्यात घालणे आणि 305(1)(b) यानुसार भीतीचं वातावरण निर्माण करणे अशा प्रकारचे कलम त्यांच्यावरती दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांना 3 वर्षाची शिक्षेची तरतूद या कलमामध्ये आहे. त्यानंतर ज्या मैत्रिणीला त्याच्या आईला भेटायला जायचं होतं आजारी आईला, तिला जाण्यासाठी देखील उशीर झालेला आहे. यानंतर त्यांना शुक्रवारी जे आहे ते सकाळी अटक करून लगेचच जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे. यानंतरची कारवाई पुढील जी कारवाई आहे ती यापुढे चालूच राहणार आहे असं TS मुखेडकर यांनी सांगितलं आहे. अजिंक्य प्रभात, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल.